मार्टी काय आहे हे लोक मार्टीचा जे कन्सेप्ट आहे ते त्यांना क्लियर नाही बहुतेक लोकांना तर माहीतच नाही मार्टी काय आहे म्हणून. आजच मी माझ्या एक मित्रांना फोन केला बीडला तो नक्की नेहमी पाहत राहतो माझे व्हिडिओ व्हॉट्सअप वगैरे मेसेजेस वगैरे पण मी आज जेव्हा त्याला फोन केला तो त्याने प्रश्न विचारला की मार्टी काय चॅनलद्वारे मी सर्व अल्पसंख्याक समाजाला आपल्याला विनंती करतो की आम्ही माध्यमांद्वारे जी झिरो न्यूजच्या की आपण सर्व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपण मार्टी का पाहिजे आपल्याला आणि आपण ह्यासाठी आम्हाला मदत करा का मदत करा जवळचे जे मित्र आहेत त्यांना याबद्दल जनजागृती करा की आपण आता नाही करणार तर कधी नाही मिळणार आपण आता नाही करणार तर कधी नाही मिळणार आणि की आपण हे मागू शकतो आणि हे खात्री आहे आमचे जे माननीय अल्पसंख्याक मंत्री अब्दुलजी सत्तार यांना आम्हाला आश्वासन दिले आणि माननीय मुख्यमंत्री यांना पण आम्हाला निवेदन दिले गाडीचा ताफा त्यांनी थांबून आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की हे तुमचं आम्ही काम करणार. आप देख रहे हैं झिरो न्यूज. झिरो न्यूजच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज मार्टीची चर्चा ही महाराष्ट्रभर होत आहे आणि ही चर्चा कशासाठी होत आहे तर आपण बघितलं की मार्टी आहे मागासवर्गीयांसाठी, महाज्योती आहे इतर मागासवर्गीयांसाठी, अमृत आहे खुला प्रवर्ग आणि ब्राह्मणासाठी. अशा वेळी या संस्था जर रिसर्च संस्था होत असेल आणि या रिसर्च संस्थेचा अर्थ काय आहे की त्या समाजाच्या वरती संशोधन करून त्या समाजाचा विकास कशा पद्धतीने होईल याच्यासाठी या संस्था उभारल्या जात आहे आणि याचंच एक वेड ज्या माणसाच्या डोक्यात आलं आणि त्याच्यासाठी एक लढा जो उभारलेला आहे असे ॲडव्होकेट अजहर पठाण आणि अध्यक्ष आहेत मार्टी कृती समितीचे, त्याचबरोबर आपल्याबरोबर उपाध्यक्ष एस आर आसिफ जे उपाध्यक्ष आहे. तर सर पहिला प्रश्न माझा, मार्टी काय आहे हे लोकांना समजून सांगा थोडक्यात. मार्टी म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, या नावाने आम्ही कृती समिती बनवलेली आहे आणि शासनाकडून आम्ही मागील 2.5 वर्षापासून ही मांग करत आहे की ज्याप्रमाणे आपण बार्टी एस सी प्रवर्गासाठी त्यांच्या घटकांसाठी सारथी मराठा कुणबी मराठा समाजाच्या घटकांसाठी, महाज्योती इतर मागासवर्ग घटकांसाठी आणि टार्टी जे आदिवासी समाज आहे त्याच्या तरुणांच्या विकासासाठी आणि आता नवीन जे शासनाने जे जी आर काढलेले आहेत 30 तारखेला त्यामध्ये अमृतला पण ज्याप्रमाणे सगळ्यांना एक समानतेचा जे बार्टीमध्ये सारथीमध्ये महाज्योतीमध्ये टार्टीमध्ये ज्याप्रमाणे शिक्षण सामाजिक आणि आर्थिक रोजगार कौशल्य या विविध क्षेत्रात ज्या त्या समाजाच्या घटकांना पुढे कसे आपण ज्या त्यांना पुढे नेण्याचा जे या योजना आणि कार्यक्रमामध्ये समानता आणण्यासाठी अमृतपंची स्थापना केली आणि अमृतमध्ये खुले प्रवर्ग आर्थिक दुर्बल आणि ब्राह्मण या समाजासाठी त्यांनी ही संस्था निर्मिती केली. असं असताना आता आपण म्हणतो की मार्टी अशी असताना आपण मार्टी का मार्टी ही आम्ही मांग यासाठी करतो की मुस्लिम समाज जे आहे अगोदर पिछाडलेला आहे आणि शासनाने अल्पसंख्याक विभाग जे स्पेशल मंत्रालय आहे ते पण मुस्लिम आणि विविध जे क्षेत्र छोटे छोटे घटक आहे ते ख्रिश्चन आहे ज्यू आहे आणि तुमचे बौद्ध आहे हे सर्व समाज मिळून अल्पसंख्याक समाजासाठी अल्पसंख्याक विभाग आहेत शासनाने हे स्थापन केले. तरी पण आता तुम्ही विचारले विषय मला बार्टीमध्ये ऑलरेडी आरक्षण आहे त्यांना आरक्षण पण भेटते नोकरीमध्ये संधी हे त्यानंतर पण त्यांना ही बार्टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि महाज्योतीमध्ये OBC प्रवर्ग आहे त्यांना पण विविध क्षेत्रात आरक्षण आहे तरी पण त्यांना OBC मागासवर्गासाठी महाज्योती स्थापन केलं आणि मराठा कुणबी जे समाज आहे ज्यामध्ये आर्थिक दुर्बल जे घटक आहे त्यांच्यासाठी सारथीची स्थापना केलेली आहे
टाटी जी आदिवासी समाज से सगळ्यांना एक समानतेचा न्याय देण्यासाठी आमची एक मागणी आहे की मार्टी पण द्या आपण मुस्लिम समाजाला. मला तुम्ही सांगत असताना मार्टीचा समाजाला फायदा काय, मार्टीला समाजाला फायदा काय, मार्टीला समाजाला फायदा काय हे समजण्यासाठी तुम्हाला मार्टी पण बघावं लागेल, सारथी पण बघावं लागेल, महाजूत हे विविध संस्था जे समाजाच्या घटकांसाठी तरुणांसाठी आर्थिक शैक्षणिक सामाजिक विविध क्षेत्रात त्यांना पुढे नेण्यासाठी जे काम करत आहे ते काम अगर जब मार्टी स्थापन झाली तर नक्कीच मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात आर्थिक त्यांना मदत होईल, रोजगार क्षेत्रात. नाही नाही, एक एक इथं माझा प्रश्न असा आहे, मी हा जो प्रश्न विचारला की मार्टी जसं बाल्टी बाल्टीचं आपण बघितलं की बाल्टी त्या समाजाचं संशोधन करते आणि त्या समाजाला त्या समाजाच्या वर असणाऱ्या त्रुट्या त्याच्यावर अभ्यास करते आणि अभ्यास करण्यासाठी त्याच्यासाठी अवेलेबल एक निधी देते. आता आपल्याकडं ऑलरेडी काय आहे की अल्पसंख्याक जी समिती आहे मागील काही वर्षापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्षेत्राखाली अल्पसंख्याक समिती असते पण ती कुठं आहे कोणालाच माहिती नाही, है ना. आणि आता काल परवाच्याला आपण अल्पसंख्याक दिवसही मनवणार आहे, है ना. म्हणजे ही एक चेष्टा सरकार जी आहे ही आपल्याबरोबर करत आहे. आता याचा अर्थ याला शासकीय फक्त जी आर आहे पण मार्टी आणि बाल्टी कसं बाल्टीने काय काय अधिकार दिलेत, बाल्टीने फंड दिलेत, असं मार्टीला तुम्हाला मागायचं आहे का? हो हो सर, बरं नक्कीच. आपण जे म्हटले की ते अल्पसंख्याकची समिती आहे तर आपण बघत आहे की 3-10 वर्षापासून दर महिन्या 3 महिन्याला अल्पसंख्याक समितीची बैठक पाहिजे पण ती अंमलबजावणी होत नाही. फक्त शासनाचं जी आर निघत आहे आणि त्यासाठी फक्त आयोग त्यांना पेपरमध्ये आणि बातमीमध्ये म्हणतो की या आपण जिल्हाधिकारीने असं असं योजना आणि प्रचार करावा पण ते वास्तव ते योजना त्याचे अंमलबजावणी होते. सर प्रश्न माझा आहे की अल्पसंख्याक समाजी कमिटी आहे याच्यामध्ये शहराचे आमदार असतात त्या समितीमध्ये, याच्यामध्ये कलेक्टर स्वतः इन्वॉल्व्ह असतात आणि तुमचे कमिशनर सगळे इन्वॉल्व्ह असतात, परंतु अल्पसंख्याक समितीची मीटिंग कधी तुम्हाला आठवते, तुम्हाला कधी बोलवून आलं सामाजिक कार्यकर्ते म्हणून? नाही नाही, प्रश्न असा आहे की प्रशासन जे आहे ते त्याला प्रशासकांना किंवा अधिकाऱ्यांना ते दुसरेच काम दाखवतात. म्हणजे तुम्हाला असं अल्पसंख्याक समितीचं इथं कार्यालय आहे असं दिसलं का तुम्हाला? नाही नाही, कधी नाही. आम्ही जे हे तुमचा जिल्हा किती मोठा आहे? लई मोठा आहे, हा तर मराठवाड्याची राजधानी म्हणतात लोक याला. आणि महाराष्ट्राची एकंदरीत अल्पसंख्याकांची लोकसंख्या म्हणलं 13%, है ना. 13% असताना हा समाज उपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? हो. याबाबत काय म्हणाल सर आपण? आम्ही जे ना मागील वर्षी जे तर एक निवेदन दिले होते की आपण जे दर महिने जे 3 महिन्याला समितीची जी बैठक होली पाहिजे आणि 18 तारखेला जे अल्पसंघ हक्क दिवस आम्ही बनवतात. अल्पसंघ हक्क दिवस म्हणजे शासनाचे, म्हणजे तुम्हाला अल्पसंख्या हक्क दिवस तुम्हाला कलेक्टरला जागा करावं लागतं, शासनाला आम्हाला जागा करावं लागतं, नंतर ते मग ती बैठक झाली होती आणि आम्ही म्हणजे ते केलंही त्यांना. नाही आतापर्यंत मला सांगा अल्पसंख्याक कमिटी फेल झाली सर. म्हणूनच आता ही मार्टी जी आहे बाल्टीचा आपण कारभार पाहिला, बाल्टी इतक्या 10-15 वर्षापासून 22 का 23 वर्ष बाल्टीला झालेले आहे आणि याचा फायदा समाजाला झालेला आहे आणि अल्पसंख्या आपल्या अनुसूचित जाती जमातीला झालेला आहे. त्याच्यावरूनच मला असं वाटतं की मार्टीला सुद्धा तसं त्या पद्धतीने निधी असला पाहिजे आणि संशोधनासाठी याच्यामध्ये आपण जर संशोधनासाठी निधी असतो, आता अल्पसंख्याक समितीला मीटिंगला सुद्धा निधी नाही आहे पण असं मिळेल असं वाटतं का तुम्हाला? मला खात्री आहे आमचे जे माननीय अल्पसंख्याक मंत्री अब्दुलजी सत्तार यांना आम्हाला आश्वासन दिले आणि माननीय मुख्यमंत्री यांना पण आम्हाला निवेदन दिले, गाडीचा ताफा त्यांनी थांबून आम्हाला त्यांनी आश्वासन दिले की हे तुमचं आम्ही काम करणार. मला एक सांगा याच्यामध्ये आज आपल्याला जर समाजाचे प्रश्न आहे तर या समाजाचे प्रश्न अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे अशी प्रश्न काय काय? मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत आता शैक्षणिक हा जो मार्टीचा मुद्दा आहे शिक्षणाशी आधारित आहे याच्यावर समाज काय काय आहे तुमचं? हे मी जे 2.5 वर्षापासून आम्ही जे काम करत आहे PhD चे आणि MPhil चे मुले माझ्याकडे आले होते आणि ते आर्थिक दुर्बल होते
आणि त्यांनी एक आम्हाला सांगितलं की मी PhD करत नाही, मला जे तो आर्थिक मदत नाही, आणि ते आर्थिक मदत करण्या आम्हाला ते विनंती केली की आम्हाला तुम्ही आर्थिक मदत करा. तर आम्ही 5-6 लोकांनी त्यांना मिळून 20-25,000 त्याला आम्ही आर्थिक मदत केली. मग आम्ही म्हटले की याच्यामध्ये इतकी क्वालिटी आहे, आणि ते मग त्यांनी PhD ते सोडले, त्यांनी ते PhD करू शकत नाही. त्याचं कारण हे होतं की बार्टीमध्ये आपण 25,000 रुपये दर महिना, 30,000 रुपये दर महिना PhD देतात, ते लगातार 3 वर्षापर्यंत ते आपण देतात. जे अगर आपण मुस्लिम समाजाला पण ते स्कॉलरशिप फेलोशिप दिली असती तर मुस्लिम समाज पण ते त्यासाठी पुढे उच्च शिक्षणासाठी ते पुढे जाऊ शकतो. आसिफ साहेब मला एक सांगा की आता यांनी सांगितलं की आपली तरुण पोरं आहे यांना दिशा दाखवणारं कोणी नाही आहे, आता तुमच्याकडे आली त्यामुळे तुम्हाला एक कळलं की ही लोक MPL नंतर पुढं हे करू शकतात. अशा वेळी तुमच्या समाजाचा जो बुद्धिजीवी लो वर्ग आहे तो याच्यात इन्व्हॉल्वमेंट का करत नाही, याच्यात सहभागी का होत नाही? सर्वतोपरी याचा लोकांना जागरूकता नाही आहे. नाही पण बुद्धिजीवी वर्ग जो आपल्या याच्यामध्ये डॉक्टर असेल, प्राध्यापक असेल, जी कामं करतात, आता आपण ज्या आवारात बसलेलो आहे एवढं मोठं, शेजारीच बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, याच्यामध्ये मुस्लिम समाजाची जी मोठी लिहिलेली वाचलेली लोक आहे, ही समाजासाठी मार्गदर्शन करण्यासाठी पुढं काय येत नाही? मराठीचा जे कन्सेप्ट आहे ते त्यांना क्लिअर नाही, बहुतेक लोकांना तर माहीतच नाही मराठी काय आहे म्हणून. आजच मी माझ्या एक मित्रांना फोन केला बीडला, तो नक्की नेहमी पाहत राहतो माझे व्हिडिओ, व्हॉट्सअप वगैरह, मेसेजेस वगैरह, पण मी आज जेव्हा त्याला फोन केला तो त्याने प्रश्न विचारला की मराठी काय आहे मला समजावं लागेल. मराठी काय हा प्रश्न एक सुशिक्षित वर्ग करत असेल तर या समाजासाठी चिंतेची बाब आहे. सर तुम्हाला माझा प्रश्न आहे, आता कोणतंही आंदोलन उभं करायचं म्हणल्यावर एक राजकीय पाठबळसुद्धा लागतं आणि सामाजिक याला इन्व्हॉल्वमेंट लागतं, याच्यासाठी आपण काय योजना आखलेल्या आहेत? जसं याच्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील, कॉर्पोरेटर असतील, यांना बोलून यांना समजून सांगितलं पाहिजे आणि याच्यात इन्व्हॉल्व केलं तर एक ताकद उभी राहील, याच्या बाबतीत आपण काय करा? आम्ही मागील 2 दिवसाअगोदर एक 7 तारखेला जे अधिवेशन आहे हिवाळी अधिवेशन, शासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी एक अधिवेशन आम्ही पोषण घेतलं होतं विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे. त्यामध्ये सर्व राजनीतिक पार्टी, संघटना आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था हे सहभागी झाले होते आणि मोठ्या प्रमाणावर लोक जमा झाले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही आमच्या जे दल आहे राजनीतिक त्यासोबत तुम्हाला मराठीसाठी आम्ही वर प्रयत्न करून तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न. माझा पुढचा प्रश्न आहे की याच्या आंदोलनासाठी यूथ लागतो आणि यूथ जो गरजवंत आहे म्हणजे तुमच्या आंदोलनाशी जुडलेला त्याला त्या गोष्टीची गरज आहे, याच्यासाठी काय प्रयत्न आहे आपले? यूथ हे काय आहे तर आपण आंदोलनामध्ये सहभागी होण्यास घाबरतात, हे आम्हाला 2-3 वर्षापासून आम्ही ते यूथकडे जाऊ लागले पण ते मागच्या दरवाजा आम्हाला पूर्ण सपोर्ट करतात, मग पुढे येण्यास थोडं घाबरतात. मग त्यामध्ये आम्हाला जे आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल असेल, शाळेचे प्राध्यापक असेल, विविध क्षेत्रात जे मुलांसाठी काम करत आहेत त्यांना आम्हाला आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो मी की आपण जर विद्यार्थ्यांना मराठीबद्दल जर अवेअरनेस केले तर नक्कीच ही मराठी जी आम 2.5 वर्षापासून काम करत आहेत नक्कीच त्याला प्रयत्नाला आम्हाला लवकर यश मिळेल. तशी माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही आता महाराष्ट्रातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला मराठीबाबत काय आवाहन करा? ह्या चॅनलद्वारे मी सर्व अल्पसंख्याक समाजाला आपल्याला विनंती करतो की आप सर्व जे शिक्षण घेत आहे ते जसं 10वीमध्ये आपण 90% घेत आहे तर त्याला आपण आपल्याला भारतीयांसाठी 2 लाख रुपये देतो तुम्हाला अर्थसाहित्य का की तुम्ही चांगल्या प्रकारे ते पुढे जाऊन चांगले शिक्षण घेऊ. तो याद्वारे मी माध्यमांद्वारे Z0 News की आपण सर्व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात जे विद्यार्थी आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपण मराठी का पाहिजे आपल्याला आणि आपण ह्यासाठी आम्हाला मदत करा. का मदत करा? आपण या आंदोलनात सामील व्हा आणि
आपण यामध्ये तुमच्या जवळचे जे मित्र आहेत त्यांना याबद्दल जनजागृती करा की आपण आता नाही करणार तर कधी नाही मिळणार, आपण आता नाही करणार तर कधी नाही मिळणार, आणि की आपण हे मागू शकतो आणि हे आपल्याला मिळू शकते. सर्व विद्यार्थी, सर्व राजनीतिक दल आणि सर्व युवक आणि अल्पसंख्यांसाठी जे काम करतात, मी सर्वांना विनंती करतो की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि माटीसाठी स्थापनेसाठी मदत करा. आपल्याबरोबर होते अजहर पठाण आणि एस आर आसिफ. अजहर पठाण यांनी मार्टीच्या बाबतीत सांगितलं की मार्टीला ताकद कमी पडते, समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी हा लढा उभारलेला आहे आणि समाजातील राजकीय घटक, समाजातील विद्यार्थी वर्ग, समाजातील जी बुद्धिजीवी वर्ग ह्या लोकांनी येऊन जर या आंदोलनाला समजलं, या आंदोलनाला जर ताकद दिली तर आपल्यापासून यश फार दूर नाही आहे. मुस्लिम समाजाचं काय होत नाही अशाच हक्का मारण्यापेक्षा एक लढा उभारला पाहिजे आणि तो लढा आसिफ आणि आसिफ सर आणि अजहर पठाण यांनी उभारलेला आहे. औरंगाबादमधनं याची सुरुवात झालेली आहे. आशा करूया की मार्टीच्या या लढ्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी होतील. मला मार्टीचं कार्य मार्गी लागो यासाठी शुभेच्छा.